शांताबाई आपल्या सोबत तर शांताबाई तुमचं खूप खूप स्वागत आणि तुमचं अभिनंदन देखील आम्हाला फक्त सांगाल की नेमकं तुम्हाला पैसे सापडले कुठे होते हे कांच्यान गलीत कचरा आणला होता आपलं सगळं खाली टाकलेलं असते त्याच्यातनं कचरा आणल्यानंतर आम्ही भाजीपाल्याचे वेगळं करता आणि त्या भाजीपाल्यात असं पिशवी मध्ये निघाल सगळं नोट कशा होत्या नोट आता तर त्याच्यात ना आम्ही काय ते सगळं हजारचेच होते ओलखीच होते भिजलेले सगळं अच्छा म्हणजे चिखलासारखं म्हणजे पाणी होत सगळ्या ओल्या झाल्या होत्या नोटा घाबरल्या हा घाबरल्यासारखं झाल्यानंतर ते आम्ही लगेच मुकदा मला आपल्याला फोन केले त्याला मुकदाम आल्यानंतर मग ते त्याच्या हवाली केले म्हणलं बाबा आसन असं घावलेलं आहे तू काय करायचे आता मग त्यांना लगेच पोलीस चौकीला कळवलंय कळवल्या नंतर त्यांना मग पुन्हा नंतर आम्हाला पोलीस चौकीने सगळ्यांनी सगळ्यांनी बोलून घेतलंय मग काय केलं नाही मला घाबरून नका तुम्ही तुमची काही हे नाहीत आयबीएल लोकमतचे कार्यकारी संपादक महेश सर आता बोलणार आहेत महेश सर नमस्कार शांत मावशी कशात चहा बिताय का मावशी काही नाही सध्या तुम्ही एकदम टीव्ही वर दिसायला लागलात सगळे गल्लीतले लोक काय बोलतात <laughs> गल्लीतले लोक काय बोलतो म्हणते चांगला केला तुम्ही इतक्या दिवसात का गल्लीत न नाव कमवलं म्हणतात गल्लीतलं वा, वा पैसे हे केले नाहीत इतकं वर्ष केलेले सगळ्या मुकादम ची नाव कमवलं सगळ्या जण लोक सुद्धा म्हणतात मावशी तुम्ही चांगला केला सगळ्या हो ना बस शांत मावशी लोक सुद्धा नमाज लागला वा वा तुम्ही मराठवाड्यातून आलात ना उस्मानाबादून आलात ना तुमचं गाव कुठलं उस्मानाबाद ना Oh, मग तुम्ही दुष्काळाच्या वेळेस आला होता पुण्याला तुम्ही दुष्काळाच्या वेळेस पुण्याला आला होता बहात्तरच्या बरोबर ना हा दुष्काळ पडल्यानंतर आलो हा बहात्तर बरोबर बरोबर मग तेव्हापासून तुम्ही पुन्हा बघत आलेला मावशी नाही का पुन्हा कसं बदलत गेलं काय सांगाल तुम्ही आम्ही बोला बोला बदलत म्हणजे काय असा विचार तिच्या कागद गेला होता पहिला आम्ही कागदाचे हे गेल्यानंतर ते तारा वारव्यार होती तारा हाँ. कांचन गल्लीतला मग ते तारा म्हणजे शांत तू काम करशील का असं म्हणलं हो बाय करते मी तर म्हणलं तुला महिन्याला आम्ही तीस रुपये देऊ तर तीस रुपयापासून मी काम केले तर सगळ्या जण म्हणायला लागले तू आता नाव कमवली हो तू तीस रुपये पासून काम केले हो। तू आता बारा हजार रुपये घेतीस पण तू कंचनगलीची वाजवली आता तू कारण चौकी लोक म्हणायला लागले कि चौकीत लोक म्हणा इतकं वर्ष आमच्यात कुणी आलं नव्हतं पण तुम्ही पैसे घेऊन आलो शांता शांत मावशी लोक सुद्धा खेळ बरोबर आहे मावशी तुमच्या सारख्या खूप बायका पुण्यामध्ये आहेत आणि बाबा आडावांची जी संघटना आहे काच कचरा वेचक संघटना हो। त्याच्यामध्ये तुम्ही लोक काम करता बरोबर ना तर परदेशात पण पर बऱ्याच तुमच्या बरोबरच्या बायका गेलेल्या आहेत खरं ना हा तुम्हाला कधी जायची हो तुम्हाला कधी जायची संधी मिळाली होती गेलेल्या आपल्याला ना आपल्याला नाही तर आपल्याला हे ना कमवायचे म्हणून आपल्याला त्यांना महागारी करायचं होतं आपल्याला पैसे वा वा तुम्ही पैसे आपल्याला एक जर काय मिळलं तर लगेच आम्ही मुकादमला लगेच बाबा द्यायचे आम्ही बरोबर कामच्या मिळले तर ते नेऊन लगेच बंगल्यात बाबा हे तुमचे आलेले आहेत तेव्हा प्रत्येक घराघरे आणत होतं आता खाली बादली केलेल्या आहेत त्या बादली मध्ये कचरा आणायचा आता हे कालच कि कुणाच आहे म्हणून ही माहीत नाही बरोबर बरोबर याच्या आधी कचरत्न पडलेले आहेत हे कुणी हे आहेत आम्हाला माहिती पडले मावशी याच्या आधी कधी तुम्हाला असं मिळालं होतं का पैशाचं एकदा नाही सोनं गावलं होतं ते सोनं गावल्यानंतर ते दोघांना बघ आता मोरून गेले ते गेले पण आता अरे बाबा रे किती सोनं होत कांच्यान गली तसरची खाली बाजूला होत्या सोनं ते होत आपलं थोडं सोनं होत आणि मेघालय सोसायटी म्हणून तिथं एक पाटील म्हणून त्यांच्यातनं पैसे मिळले ते पैसे सगळं हवाली केले तर आपण मागून खायचे पण चुरून घ्यायची नाही वाढ मी इमानदारने वागलेला आहे म्हणून माझा फायदा झालाय ते लोक म्हणते आता नाव कमवलं बरोबर आहे पुण्यामधल्याच एका माणसाने एका तरुण मुलाने शांताबाई गाणं काढलं होतं माहितीये का मावशी तुम्हाला नाही का त्याच्यावरून चिडवायचे ना तुम्हाला गल्लीमध्ये <laughs> <हाँ। laughs> ते गाणं तुम्हाला हा तु, तुम्हाला हाक मारायचे ना तसे सगळे मग आता आता हाँ। हाका मारला शांता मावशी म्हणून मग म्हणले बाबा का रे म्हणले काय म्हटलं तर मावशी म्हणलं तुमचं नाव निघाले हा बाबा मग हो। आता मावशी आता सगळे लोक घरी येतात तुम्हाला का आता घरी भेटायला येत असतील ना लोक सगळे हा हा कोण कोण आले होते हा हा घरी दोघ ती गण आले सारखा फोन आलता सारखा फोन करता घरी कोणा आलेत का कोण बोललेत का कोणी विचारलं का म्हणलं नाही म्हणलं नेसता म्हणले तुमचा फोटो आले असं केलेत म्हणून सांगत होते मावशी मावशी मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही हा? आता इतके कष्ट करता विचारा बरोबर आहे महिन्याला तुम्हाला बारा हजार रुपये मिळतात पण असे पैसे तुम्हाला सहजपणे रस्त्यावर दिसले पण ते तुम्हाला घ्यावेसे वाटले नाही काय कारण आहे याला हा नाही आपल्याला कष्टाची पुरत नाही आरामचे पैसे कशाला घ्यायचे पडला तरी बी तिथे पड द्यायचे नाही तर कुणाची बी अहवाल करायची म्हणून मी कालचा एवढं पैसे बैठले ते पैसे बैठक मला ही भीती वाटली मला बहुत कुणी येतेत का धरतेत पोलीस लोक येऊन का मला धरून नेतेत असं मला भीती वाटून मी प्रत्येक टायमाला मी मुकादामाला काय जर घावलं तर मुकादा मला मी कळवत असते मुकादम म्हणतास हे शांता मावशीने फोन केला मी तुम्ही मी जाऊन येते आल्यानंतर बाबा झालेला आहे मग त्या खंडून पोलिसांना फोन केलाय लोक म्हणल्या कुटीवर घेऊन या कुटीवर ना मग पुन्हा चौकीत नेलय बरोबर शांता मावशी आता तुमच्या आवतीभोवती अनेक लोक तुम्ही बघितलेले असतील दोन दोन नंबरचे धंदे करून फार वेगाने लोक मोठी होत आहेत आणि आपले लोक नोकऱ्या करणारे लोक भ्रष्टाचार खूप वाढलाय भारतामध्ये हो। तर तुम्ही काय त्याच्याकडे कस बघता वाढलं पण ना त्यात त्याचा उपयोग नाही गरीबच बरा असतो गरीबच बरा असतो मोठा तेवढा खोट असते हो का <laughs> <laughs> तुम्ही हे विजडम आहे भारतीय जनमानसामध्ये असलेलं शांताबाऊशी आपल्याला बोलायचं परत जाऊ नका शांताबाई बरोबर आपला जो हा सगळा संवाद सुरू आहे असाच पुढे सुरू राहणार आहे पुन्हा एकदा भेटूया छोट्याशा ब्रेकनं पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपण चर्चा करतो आहोत आपण बोलतो आहोत पुण्यातील एका वेगळ्या महिलेशी शांताबाईंशी शांता मावशी आपली आपलं बोलणं चाललेलं होतं की हे आता सध्या लोक सगळीकडून पैसे कसे आपल्या घरात येतील असं बघता आणि तुम्ही रस्त्यावर सापडलेले पैसे ते आपले नाहीत म्हणून पोलिसांच्या हवाली केले कारण तुम्हाला असं वाटतं की चुकीचे पैसे आपल्याला नको लोकांचे पैसे नको oh. काय सांगाल तुम्ही नवीन पिढीला की काय पैशाचं काय जीवनातलं स्थान आहे नवीन पिढीला स... नवीन पिढीला सांगायची की बाबा आपलं कष्ट करून खावा हरामचे पैसे कोणाचे घ्यायचे नाही आणि खायचे नाही आपलं कष्ट कराल तेवढा आपल्याला उपयोग आहे गोडीत आपलं गोड बोलायचे आणि खायचे नाव कमवायचे घालवायचे ना आई कसं नाव कमवले कांचन गलेतला पावले चौकीला तसं आपलं नाव कमवायचे किती जर केलं किती जर दिलं हाताने दिलं तर हा। ते घ्यायची कुणाची चोरी करायची नाही कुणाची लाबाड बोलायची नाही एवढं माझ्या लेकरांना पुतण्यांना ते सांगायचे ये नंतर माझी घरी कोण कोड़ कोण आहे मावशी तुमच्या माझ्या घरी लोक आहे सून हाय तर नाती आहे ते दोन लेख आहे पण लेकीचे घरी आहे तिची नवऱ्याची घरी आहे बरोबर पण आता मी पुतण्याची घरी राहत असते माझं घर आहे स्वतः लेख सांभाळत नाही सून सांभाळत नाही मग पुतण्याची घरी माझा धीर आहे मधवा मग त्यांच्या घरी मी राहते फक्त मी झोपायला घरी जाते आता तुमच्या लेखाला ते सगळ्या मग घरी जाते पुतण्या मला आपलं घर सोडायचं नाही मावशी आता तुमच्या लेखाला आणि सुनेला आजारी आहे त्यांना पहिल्यापासूनच नाही बरोबर नाही म्हंटल लेखाला आणि सुनेला ऐकत नाही पोलीस चौकीला गेली होती याला हा नाही मावशी आता तुमचं नाव इतकं झालंय हे बघून तुमच्या लेखाला आणि सुनेला वाटेल तुम्हाला घरी घ्यायला बोलवायला येतील ते आता मला असं वाटत नाही मी मी घरीच असते पण जेव्हा ते सगळं माझ्या पुतण्याकडे असतो आजारी पडलं ते सगळं दवाखान्याचे खर्च फिरच सगळं ते बघते मला हो का आणि घरातल्या नातींशी तुम्ही त्या शाळेत जात असतील ना तुमच्या नाती हो नातेला मी बोलते नातेऊं कपडे लाता काय पाहिजे असेल ते पैसा पाणी खाया प्यायला बाबा हे धारा तुम्हाला पैसे काय खायचे खावा कपडे आणा चप्पल आणा काय आणायची ते आणा म्हणून मी स्वतः जाऊन त्यांना घेऊन देते लिकीची नात्या पुरी लिकीला पण द्यायची बाजू लिकीला घे तुला काय घ्यायचे मी हाय तरी मी कष्टाचे पैसे हाय तरी घे उद्या मी मेल्यानंतर कोणी तुला बघणार नाही एवढं मी लेखा लेखीला बी सांगते लेखाला बी सांगते नातीनला पण सांगते शेवटला मला पुतण्या पाणी पाजणार मी होमांदार सांगते पुतण्यावर तुमचा फार जीव दिसतोय हा पुतण्याची जी माझ्यावर जीव लय आहे पहिल्यापासून आम्हाला माझे लय हाल काढलेले हाल काढल्यापासून तिची कष्ट करून चांगलं झालं त्या हो मावशी आता तुमच्या नाती शाळेत जात असतील हो, ना शिकत असतील ना हा मग तुम्हाला वाटत शिकलो असतो तर बरं झालं एक नवीला आहे एक सहावीला आहे हो काय नाव त्यांचं वाटत पण पहिलं कुठलं होत काय एका आम्ही दुसरं नाव ठेवलेलं आहे मी भामा भामानते एकेला आंबिका म्हणते हो। काळात शिक्षण काहीच नव्हतं ना एवढ मोठ्या प्रमाणात ना ते काय काही होतं पण लांब होत सांजवन पण फुसंबरला यायची ते त्याच्यामुळे आम्ही शिकलं नाही बरोबर आहे मग आता नातींना काय सांगता तुम्ही शिकण्याबद्दल नातीला म्हणतो काळाला शिकलं ना आम्ही शिकला असता बरं झालं तर आता तुमच्या नशिबात आहेत तुम्ही शिका तुमच्या पायावर उभा राहावा मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार होतो त्याच वेळेस की आ, आता कचऱ्याचं प्रमाण फार वाढत चाललेलं आहे आणि तुमच्यासाठी ज्या सुविधा पाहिजेत हातामध्ये ग्लोव्ज पाहिजेत हो, हो. तोंडाला मास्क पाहिजे या सगळ्या गोष्टी दिल्या जात नाहीत हो. मिळत नाही आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला हाताने करायला लागतात काय वाटतं तुम्हाला हे सगळं त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे हाताने करावं लागतं पण त्या हाताने हाता केल्यानंतर त्या हातात केला तर त्याच्यात ना खास सुटतो ते देतात ना ते खास सुटतो म्हणून आम्ही हातात घालत नाही तर त्याच्यामुळे खास सुटल्यानंतर काय होतं फुटकुळे येतात कणे म्हणून कणे आल्यानंतर ते घालत नाही अंगात ते टेरुकडचे आहे ना गरम होतो उलट तापून अंगात गरम होतेत तर आम्ही आमचं म्हणणं काय सुतीमध्ये द्यायच पाहिजे पहिला साबण मिळत होता आता साबण पण आता वर्ष झालं साबण पण नाही पण काही देत नाही आम्ही काय म्हणतो आम्हाला मुकादम आपल्याला देतो त्याच्यामुळे आम्ही मुकादम हे करतो आम्हाला फक्त मुकादमचे नाव हे करून देऊ ह्या महिन्यात देऊ पुढच्या देऊ आता, आता वर्ष होऊन गेले साबण नाहीत लोक लोकांच्या घरामधला कचरा दिवसेंदिवस वाढत चाललाय मावशी त्याच्याबद्दलचा काय तुमचा अनुभव आहे Oh, oh. Uh, हो हो तक्रार का ते लोकांना आता घरात एका माणूस वाढतो वाढल्यानंतर कचरा वाढणार का बाबा तुम्ही कचरा हो एवढा कशाला टाकतो आपल्याला टाकल तेवढा आपल्याला आणायचे कचरा आपल्याला दोन पैसे त्यांचे मिळतो त्यांना बोलता येत नाही आपलं आणायचे कचऱ्याला दोन एक खेपा होतात तिथे दोन खेपा करायची ह्याच्यात आम्हाला मान्य आहे आपल्याला मुकादमचे नाव बरोबर <laughs> मावशी तुमचे मिस्टर गेल्यापासून तुम्ही आ, हा, हा कचरा वेचण्याचा व्यवसाय जास्त वेळ करता आहात तर दररोज तुम्ही किती वेळ त्याच्यामध्ये घालवता हो हो मी रोज बघा सकाळी सातला माझ लेख किती जावं येतो दोघ जण त्यांना घेऊन आपला सोबत बाबा संघट चाला म्हणून त्यांना घेऊन मी करते आता दुखना मला दुखन आलं होतं दोनदा हार्ट अटॅक आला होता पुतण्याने ऍडमिट केलं होतं मला त्याच्यामुळे त्या आजारी मुळे ते मला सोबत कोणाला तर घेऊन जात जा म्हणून मी ह्याच्यामुळे मी मला गोळ्या औषध चालू आहे त्या मी दर हप्त्याला पाचशे रुपयाची गोळ्या महिन्याला दोन हजार रुपये घालवते तर हे बाबू तुम्हाला मदत औषध कशाच्या तर मदत आम्हाला तुमच्यापर्यंत मदत पोहचत नाही मावशी गोळ्या औषधाच्या नाही पोचत नाही पोहोचत हा कार्यक्रम बघत असतील तुमच्या संघटनेचे लोक तर निश्चितच ही मदत तुमच्यापर्यंत पोहोचेल अशी आशा करूया आपण हो नाही का आणि आता प्रामाणिक प्रामाणिकपणामुळे प्रामा तुम्ही सगळ्या चर्चेमध्ये आलेले आहात आणि लोक स्वतःहून आता तुम्हाला भेटायला येतील नाही का निश्चितच मावशी तुमचं वय किती आहे आता सकाळ जाणे एक माझे पुढे पुढे पंचांच्या पुढे आहेत मला म्हणणं पगार म्हणजे चालू करायचे करायचे तर अजून पेन्शन नाही काय नाही ते नाही तुमचे म्हणजे एकीकडे पैशाचे खूपच वांदे आहेत तरी पण तुम्ही प्रामाणिकपणा मावशी दाखवलेला आहे आणि याचा हो। आ, समाज निश्चितच विचार करेल आणि हो। तुम्हाला ज्या गोष्टी गरजेचे आहेत विशेषतः औषधाची गरज आहे आणि इतर मदतीची गरज आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचावी अशीच या निमित्ताने हो। आम्ही आशा हो। करतो आणि तुमची तब्येत चांगली राहावी अशी आपण तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुम्ही इथे आलात आणि प्रामाणिकपणाचा आदर्श तुम्ही संपूर्ण समाजापुढे ठेवलेला आहे तर तुमच्या म्हणजे तुमचं जे काम आहे ते तुमच्या हातातून लवकर सुटावं कारण कचरा वेचण्याचं काम हे काय तुम्हाला आता या वया पुढे सुद्धा तुम्ही हो, करावा अशी काय आम्ही शुभेच्छा देणार नाही ते सुटावं आणि तुमचं पुढचं आयुष्य तुमच्या नातवंडांबरोबर हो, चांगलं जावं अशी हो, शुभेच्छा देतो हो हा हो चालेल धन्यवाद <laughs> मावशी तुम्ही आलात आणि तुमचे विचार इथे ऐकवलात याबद्दल मनपूर्वक धन्यवाद